राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कायदा, कारवाई, विकास आणि इतिहास, कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न। पाहत रहा झंझावात न्यूज, सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ। रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील बॅनर वॉर वरून शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले स्पष्ट मत। राणे साहेबांचा बॅनर मी माझ्या घरावर स्वतः लावीन। माझ्यासाठी बॅनर लावलेला आहे त्याचा आकांडतांड होतो। राणे साहेब हे सिनियर लीडर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना जर त्यांचा जर बाप असा उल्लेख झाला तर आम्हाला सगळ्यांनाच आदर आहे। त्याच्यामुळे माझ्या घराकडे जाताना बॅनर लागला म्हणून मला अजिबात दुःख नाही। ज्यांनी तो बॅनर लावलेला आहे त्यांना माझ्या घराकडे जाताना बॅनर लावून जर शांत झोप लागणार आहे तर अजून त्यांनी 4 बॅनर लावावे। मी आता रत्नागिरीमध्ये जाणार आहे, एखादा बॅनर माझ्याकडे जावा, मी माझ्या घरावर लावतो। त्याच्यामुळे बॅनर लावला म्हणून मला अजिबात दुःख नाही। आणि तो राणे साहेबांचा बॅनर आहे, ना उभाठाच्या नेत्याचा बॅनर आहे, ना काँग्रेसच्या नेत्याचा बॅनर आहे, ना शरद पवारांच्या NCPचा बॅनर आहे। तो आमचे महायुतीचे उमेदवार नारायणराव राणेंचा बॅनर आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते सिनियर असल्यामुळं ज्याने कोणी लावले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। झंझावात न्यूजसाठी संपादक सचिन मेहता, पोलादपूर। कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।